नमस्कार मंडळी, आज आपण अगदी सोपी पद्धत वापरून भरपूर दिवस टिकणारे ढिंकाचे लाडू बनवणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी जाड बुडाची कढई घेतली आहे, त्यामध्ये 2 कप सुके किसलेले खोबरे घेतलेले आहे। लक्षात ठेवा, खोबरे हे चांगल्या क्वालिटीचे हवे, काळ्या पाटीचे हवे आणि सतत मीडियम गॅसवर सतत हलवत आपल्याला खोबरे भाजून घ्यायचे आहे। हलकासा सोनेरी रंग आला आहे तर आपण खोबरे काढून घेऊया। त्याच कढईमध्ये 1 चमचा तूप घालून 1 कप खारीक पावडर घालूया आणि तिला हलके अशा सोनेरी रंगावर अशी भाजून घेऊया। खूप जास्तही भाजू नका, अशी झाली की काढून घेऊया। आता त्याच कढईमध्ये 4 चमचे तूप घालून आपल्याला 50 ग्रॅम डिंक असा छान फुलवून घ्यायचा आहे। असा मंद गॅसवर हलवत हलवत आपल्याला डिंक हा फुलवायचा आहे। एकदमच सर्व तूप घालायचे नाही, कारण तूप लगेच गरम होते आणि काळे पडून जाते। त्यामुळे लागेल असे आपण थोडे थोडे तूप घालून सर्व जिन्नस असे तळून घ्यायचे आहेत। तूप डिंक असा छान फुलला आहे तर त्याला आपण काढून। आता त्याच तुपामध्ये आपण काही ड्रायफ्रूट्स तळून घेऊया। इथे मी बदाम घेतले आहेत आणि काजू घेतले आहेत। ड्रायफ्रूट हे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता। तळल्यामुळे आणि मी इथे थोडे पिस्ते पण घेतलेले आहेत। तळल्यामुळे काय होते, ते क्रिस्पी होतात आणि चवही खूप छान लागते आणि लाडू खूप चविष्ट खमंग होतात। तर हे सर्व ड्रायफ्रूट काढून घेऊया आणि त्याच तुपामध्ये थोडेसे मनुके आपण फुलवून घेऊया। मनुके तसेच घातले तर लाडू लवकर खराब होतात, म्हणून हे असे थोडेसे फुलवून घालायचे म्हणजे लाडू खूप। आता मी इथे अर्धी वाटी खसखस घेतलेली आहे, ती ड्राय रोस्ट करून घेत आहे। ती अशी थोडीशी खमंग भाजून झाली की बाजूला ठेवूया आणि मिक्सरमध्ये थंड झाली की वाटून घेऊया। खसखस अशी वाटून घ्यायचे। आता इथे डिंक आपण तळलेले सर्व पदार्थ थंड झाले तर त्यांना मिक्सरमध्ये वाटून घेऊया। ड्रायफ्रूट जास्त बारीक वाटायचे नाही, थोडी दरदरी अशी मिक्सर फिरव बंद चालू करत करत आपल्याला थोडी अशी पेस्ट करून घ्यायची आहे। तसेच इथे मी खोबरे आणि खारीक पावडर यांनाही थोडंसं हलकंसं फिरवून घेत आहे, कारण आपण हे लाडू अगदी सोप्या पद्धतीने बनवत आहोत ना, त्यामुळे हे सर्व पदार्थ एकदा आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे। हे सगळं एकत्र घालून जस्ट हलकंसं फिरवून घ्यायचं, म्हणजे तुमचे लाडू लगेच पटकन होत। असे वाटून घेतले की बाइंडिंग खूप छान प्रकारे येते। इथे कढईमध्ये 1 चमचा तूप घेतलेला आहे, आपलं अर्ध तूप शिल्लक राहिलेलं आहे। त्यामध्ये 1 वाटी गूळ बारीक करून घेतलेला आहे, तो थोडासा मीडियम गॅसवर फक्त वितळवून घ्यायचा आहे। पाणी अजिबात घालायचे नाही यामध्ये आणि गूळ जास्त होऊही नाही द्यायचा। असा थोडासा वितळला, असा थोडासा जाक आला की गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि गूळ थोडा थंड होऊन द्यायचा आहे। म्हणजे 1-3 मिनिटं गूळ थंड झाला की त्यामध्ये 1 वेलची पूड घालूया। इथे मी थोडंसं जायफळ किसून घातलंय, तुम्ही सुंठ पावडरही घालू शकता। आणि आपला गॅस बंदच आहे तेव्हा आपण हे मिश्रण घालूया आणि हलक्या हाताने याला मिक्स करून घेऊया। लक्षात ठेवा, गॅस आपला बंदच आहे आणि वरून मी हे खसखस पावडर घातलेली आहे। तर हे छान आपण मिक्स करून घेऊया, अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचंय। आणि वरून मी मनुके घातलेले आहे। मिश्रण हलकेसे गरम असतानाच आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहेत। मिश्रण जास्त थंड झाले तर कोरडे होऊ शकते आणि तुम्ही पाहू शकताय किती एकदम सोप्या पद्धतीने एकदम इझिली हा लाडू बांधला जातोय आणि खूप छान खूप दिवस टिकणारे हे लाडू तयार होतात। तुम्ही अगदी प्रथमच लाडू बनत असाल तर खात्रीने सांगते, तुमचे लाडू अजिबात बिघडणार नाहीत। अगदी शेवटचा लाडू होईपर्यंत लाडू एकदम व्यवस्थित बांधले जातात आणि आपलं एवढं तूपही शिल्लक राहिलेलं आहे। तरी ह्या प्रमाणात 25-30 लाडू होतात। तर तुम्ही हे लाडू नक्की करून बघा आणि रेसिपी आवड